एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। 44% हा रुग्ण वाढीचा दर आहे। एक महत्त्वाचा पॅरामीटर असतो तो म्हणजे पॉझिटिव्हिटी। आता महाराष्ट्राची पॉझिटिव्हिटी ही आता हळूहळू एक डिजिट वर यायला लागली, कारण आता 10% सध्या आहे, पण हळूहळू एक डिजिट वरती येत आहे। ही खूप समाधानाची बाब आहे, कारण याच्यात असं आहे की टेस्टिंग कुठेही कमी न करता आपण टेस्टिंग केल्यानंतर एकूण केलेल्या टेस्टमध्ये 100 पैकी किती पॉझिटिव्ह येत आहेत, तर आता 10 पॉझिटिव्ह येत आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि तो नक्कीच जमेची बाजू आहे। त्यामुळं आपण प्रति दशलक्ष चाचण्या किती करतो आहोत, तर 2,61,000 एवढ्या प्रति दशलक्ष चाचण्या त्या ठिकाणी करतो आहोत। मला असं वाटतं की हा जनरल कोरोनाचा जो विषय आहे तो निश्चितच समाधानकारक आहे। एक डिक्लाइनिंग कर्व आहे आणि अपेक्षा हीच करूया, आशा हीच करूया की हा कर्व लवकर लवकर खाली यावा आणि तो फ्लॅट व्हावा, अशा पद्धतीची आशा आहे। यासाठी एक जवळची बाजू म्हणजे लसीकरण आपण नेहमीच अतिशय झपाट्याने करत राहतो। जेवढं देशामधलं राज्यातले लसीकरणाचा गती आहे आपली, ती नंबर 1 महाराष्ट्र आहे। आज महाराष्ट्रामध्ये 2,13,52,322 ही लसीकरणाचा कालच्या तारखेचा आकडा आहे। जवळजवळ आपण 2,14,00,000 आपण लसीकरण पूर्ण केलेलं आहे। या लसीकरणाच्या संदर्भात एक नक्कीच आहे की आपण ग्लोबल टेंडर पण काढलेलं आहे। त्या ग्लोबल टेंडरमध्ये आपल्याला जवळजवळ 3 महत्त्वाच्या कंपनीजनी प्रतिसाद दिलेला आहे, ज्याच्यात फायझर असेल, ज्याच्यात स्पुटनिक असेल, आणि अशा 2-3 कंपनीजनी या ठिकाणी आपल्याला सगळ्या या सगळ्या बाबींमध्ये लक्ष घातलेलं आहे। ॲस्ट्राझेनिका आहे, स्पुटनिक आहे, आणि कोरोना वॅक आहे, अशा पद्धतीचं फायझर आहे, जॉन्सन जॉन्सन आहे, या सगळ्यांनी रेट्स पण दिलेले आहेत आणि क्वांटिटी अवेलेबल सुद्धा दिलेली आहे। मात्र त्याचा शेड्यूल जो आहे तो अजून दिलेला नाही की साधारणपणे जो शेड्यूल आहे तो कशा पद्धतीनं ते वितरण करतील। मात्र एकूण 8 लोकांनी वेगवेगळ्या मार्केटिंग एजन्सीजनी याच्यामध्ये प्रतिसाद दिलेला आहे। दोन दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत आपण घेतलेली जो ईसी होता ज्याच्यामध्ये राज्याच्या सरासरीचे जे वरचे जिल्हे आहेत पॉझिटिव्हिटीच्या रेटचे, त्या जिल्ह्यांचे आम्ही एक जनरल आढावा घेतला होता आणि त्यामध्ये त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत। तर त्या सूचनांमध्ये एक नक्की आहे की होम आयसोलेशन वर भर न देता इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन वर भर दिला पाहिजे, असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि कमिशनर्सला केलेला आहे। आणि त्याचबरोबर जे काही आपण टेस्टिंग करणार आहोत तो टेस्टिंग सुद्धा फोकस्ड केली पाहिजे। जनरल कुणाची टेस्टिंग करून चालणार नाही, तर हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट मधलेच जे लोक आहेत, जे पॉझिटिव्ह पेशंट आहेत त्यांचे जे हाय रिस्क आणि लो रिस्क आहेत त्यांच्या मध्येच टेस्टिंग झाली पाहिजे। त्याचं प्रमाण 1:20 असलं पाहिजे। या गतीनं आपण टेस्टिंग करण्याची आवश्यकता आहे। आज आपण प्रति दशलक्ष चाचण्या म्हणजे पर मिलियन ज्या काही चाचण्या आहेत तर 2,61,460 आहे। ही आपली गती अनेक वर्षांपासून आहे, अजून आपण वाढवतो आहोत। त्यामुळे चाचण्या कुठेही कमी करत नाहीयेत, किंबहुना चाचण्या टेस्टिंग वाढवल्याच पाहिजेत, असंच बंधनकारक आपण सर्वांना या ठिकाणी करून ठेवलेलं आहे। सर, होम आयसोलेशनच्या बद्दल तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्यानंतर ग्रामीण भागांमध्ये थोडीशी नाराजी व्यक्त होते, कारण तिकडे इतकं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये। आपण म्हणतोय की आपण वाढ करणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, पण त्याला कालावधी लागेल, अशा वेळेला लोकांमध्ये नाराजी सुद्धा होम आयसोलेशनला नाही, होम आयसोलेशनला धरून ग्रामीण भागामध्ये नाराजी असण्याचं काहीही कारण नाही। त्याचं कारण असं आहे की CCC मध्ये किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर्स मध्ये आपण अत्यंत चांगली व्यवस्था ठेवण्याच्या सूचना कलेक्टर्सला दिलेल्या आहेत। म्हणजे शुद्ध पाणी असेल, आंघोळीला गरम पाणी असेल, जेवणाच्या व्यवस्था असतील, त्यानंतर कम्प्लिटली त्यांचा वॉक टेस्ट असेल, त्यांचा मेडिसिनचा जो काही विषय असेल, एसिम्प्टोमॅटिक पेशंट असल्या कारणाने या सगळ्या गोष्टी अतिशय तंतोतंत पाळल्या जातात।
स्प्रेड रोखला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावरही अत्यंत बारकाईने लक्ष ठेवलं जातं, जेणेकरून जर त्यांना कदाचित एखाद्याला त्रास झाला तर तो पटकन सीसीसी मधून डीसीएचसी मध्ये पाठवला जाऊ शकतो किंवा कोविड हॉस्पिटल मध्ये पाठवला जाऊ शकतो।